नमस्कार, तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मुंबईचा स्पेशल बटाटा वडा। तर चला आता आपण सुरुवात करूया बटाटा वडा करायला। आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू। आता आपण बटाटा वड्यासाठी लागणारं पीठ तयार करून घेऊया। तर मी हे एक वाटी बेसन घेतलेलं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ। कुरकुरीतपणा जरा येण्यासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। अगदी थोडासा 2 चिमट्या एवढा बेकिंग सोडा घेतलेला आहे। बेकिंग सोडा जास्त घेऊ नका, कारण बेकिंग सोडा जास्त झाला तर तेल खूप पितात वडे, म्हणून बेकिंग सोडा अगदी प्रमाणातच घ्या। ह्यातली थोडीशी हळद लागणार आहे, हे मीठ लागणार आहे आणि पाणी। आता आपण पीठ भिजवायला सुरुवात करूया। आता हे मी बेसनाचं पीठ टाकलेलं आहे एक वाटी भरून, त्याच्यानंतर ही अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। तर हा थोडासा सोडा टाकलेला आहे। रंग येण्यासाठी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ एवढा। आता मी कोरडं पहिलं मिक्स करून घेणार आहे आणि मग त्याच्यात पाणी घालणार आहे। आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भजाच्या पिठाप्रमाणे भिजवायचं आहे। आणि पाणी घालताना ह्याच्यात गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत। मी सगळं पीठ भिजवलेलं आहे, ह्याच्यात गोळे अजिबात नाही आहे। मी शक्यतो हातानेच भिजवते, मी चमचा किंवा काही वापरत नाही, मला हातानेच बरं पडतं। तर हे बघा, हे साधारण असं भिजलं गेलं पाहिजे, म्हणजे की आपण भज्याचं पीठ भिजवतो तसं आहे। आपण पीठ भिजवून ठेवलेलं आहे बटाटा वड्यासाठी। आणि वडे करण्यासाठी आता हे बघा, हे 3 मीडियम साईजचे बटाटे आहेत, ते मी कुकरमध्ये 4 शिट्ट्या काढून उकडले आणि त्याला स्मॅश केलेले आहेत। पण स्मॅश करताना एकदम बारीक नाही करायचे, साधारण हे बघा, हे असे असे गोळे राहिले पाहिजेत त्याला। हे बघा, हे असे स्मॅश करायचे। तर हे 3 बटाटे, त्याच्यानंतर लागणार आहेत खूप सारी कोथिंबर। कोथिंबर छान लागते बटाट्या वड्यात। 4 हिरव्या मिरच्या आहेत, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, लहान मोठ्या आपल्याकडे असतील त्याप्रमाणे। त्यानंतर ह्यातली 1/2 चमचा मोहरी लागणार आहे, थोडासा हिंग लागणार आहे आपल्याला, थोडीशी हळद लागणार आहे आणि फोडणीला कढीपत्ता मात्र हवाच आहे। कढीपत्ता मी एक छान चव येते तर कढीपत्ता मी कापून घेणार आहे आता। हा म्हणजे कढीपत्ता दाताखाली आला तरी तो टाकून दिला जात नाही, खाल्ला जातो। आणि ह्यातलं मीठ लागणार आहे आणि वडे तळण्यासाठी तेल, एवढ्या गोष्टी आपल्याला लागणार आहे। आता का गॅसवरती मी कढई तापत टाकलेली आहे आणि त्याच्यात 2 छोट्या छोट्या पळ्या तेल टाकलेलं आहे। त्याच्यात आता आपण तेल तापले तर थोडीशी मोहरी टाकूया। ही 1/2 चमचा मोहरी टाकलेली आहे, मोहरी तडतडली आहे। आता गॅस बारीक करायचा आणि कढीपत्ता टाकायचा। थोडासा हिंग टाकलाय आणि कलरसाठी थोडीशी हळद टाकलेली आहे। आता त्याच्यावरती आपण मिरच्या आणि लसूण असं वाटलेली पेस्ट आहे ती टाकणार आहोत। तुम्हाला हवं तर तुम्ही मिरची वाढवू शकता, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। मला तिखट जास्त चालत नाही म्हणून मी एवढ्याच मिरच्या घेतलेल्या आहे। हे व्यवस्थित परतायचं आहे। थोडंसं परतलंय, वास पहा किती छान येतोय ते। आणि ह्याच्यात आपण बटाटे आता मिक्स करणार आहोत, हे स्मॅश केलेले। आणि जेवढे बटाटे आहेत तेवढ्या अंदाजाने मीठ टाकायचं आहे आणि मग हे सगळं मिक्स करायचं। हे पहा, मीठ टाकल्यावरती मी गॅस लगेच बंद केलेला आहे आणि हे आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि थोडं थंड झालं की मग
ह्याचे वडे करायचे. आता हे मिक्स करता करता ही आपण कापलेली कोथिंबर आहे ही पण सगळी टाकायची आणि मिक्स करून घ्यायची. आता हे बटाटे थंड झालेले आहेत, आता आपण ह्याचे गोळे करणार आहोत. हे पहा, ह्याचे गोळे करताना एकदम चपट नाही करायचे, एकदम दाबायचं नाही, असं दाखवते. हे असं आलं पाहिजे, एकदम दाबून असं चपट नाही करायचं. हे बघा, हा आपण दुसरा गोळा केलेला आहे. असे आपण सगळे गोळे करून घेणार आहोत. हे बघा, हे आपण गोळे करून घेतलेले आहेत सगळे. आता मीडियम साईजचे 3 बटाटे घेतले होते मी, त्याच्यात साधारण 10 ते 11 बटाटे वडे होत आहेत. हे माझे 11 झालेले आहेत. आता मी तेल कढईत तापत टाकलेलं आहे, त्याच्यात मी थोडासा एक गोळा घालून बघणार आहे पिठाचा, आपल्याला तेल झालं की नाही ते कळेल. हा गोळा चांगला वरती आलेला आहे म्हणजे आपलं तेल झालेलं आहे. आता आपण वडा टाकणार आहोत. मी गोल वडा आता ह्याच्यात सोडलेला आहे आणि ह्याला आपण असं कोट करून घेणार आहोत. आणि मी चमच्यानेच टाकणार आहे, म्हणजे काय होतं की तेल अंगावर उडत नाही आणि वड्याला कोटिंग चांगलं येतं. हे पहा, हे पहा. आणि वडा टाकताना गॅस बारीक ठेवायचा आणि नंतर तो मीडियम हीटवर ठेवायचा. हे असं तेल उडवायचं त्याच्यावर आणि हळूच तो पळतून बघायचा झाला की. बघा, हा कलर किती छान आलेला आहे, असा बटाटा वडा दिसला पाहिजे आपला. हा बघा, हा आपला बटाटा वडा आता झालेला आहे. आता हा आपण काढून घेऊया आणि नंतर मग आपण दुसरा टाकूया. हे पहा, हा आता असाच आपण दुसरा पण टाकणार आहोत. हे बघा, हा चमच्याने टाकल्यामुळे ह्याला कोटिंग खूप छान येतं आणि आपण ह्याच्यावर थोडंसं तेल असं उडवायचं. हे पहा, हे आपले गरमागरम बटाटे वडे रेडी. आता आपण वडा बनवून दाखवते मी तुम्हाला. आता हे बघा, हा पाव आहे, हा मी असा मधून कापून घेतलेला आहे. ह्याच्यात मी लाल चटणी टाकणार आहे. हे बघा, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त अशी तुम्ही टाका. आणि त्याच्यात हा गरम गरम बटाटा वडा टाकणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर इकडे तुम्ही ग्रीन चटणी पण लावू शकता किंवा सॉस पण लावू शकता आपल्या आवडीप्रमाणे. आम्हाला हे फक्त असंच आवडतं, त्याच्यामुळे मी फक्त लाल चटणी आणि वडा. हे बघा, हा आपला गरम गरम बटाटा वडा आणि चटणी रेडी.